महोदय शिंदेसाहेब आहेत, देवेंद्रजी यांच्याशी आम्ही चर्चा केली, हरिदासजी बरोबर बोललो, त्यानंतर त्यातून मार्ग निघाला पाहिजे, ते उपोषण सुटलं पाहिजे, या मताचे आम्ही सर्व सरकार यांच्या पाठीशी उभा आहे. आपल्याला कल्पना आहे, वारंवार सीएम डीसीएम ओबीसी सांगितलेलं आहे की आम्ही ओबीसी आरक्षणाला कुठे धक्का लागू देणार आहे, कुठेही ओबीसी समाजावर अन्याय होणार नाही, ही भूमिका आमची कायम आहे. तोही समाज असेल, मराठा समाजाला असेल, ओबीसी समाज असेल, कुणावरही अन्याय करायचा नाही सरकारला, ज्याचं असेल त्याला ते द्यायचं आहे. म्हणून मला असं वाटतं की आता उपोषण आपण हे सोडलं पाहिजे, सरकारशी चर्चा केली पाहिजे, पण पश्चिम बंगाल आपल्या भूमिकेवर ठाम आहे, दोघेही आपले उपोषणकर्ते आपल्या भूमिकेवर ठाम आहे, आणि म्हणून म्हटलं की ते मध्यम मार्ग निघाला पाहिजे. किती दिवस असं बसायचं आणि चर्चा की मला वाटतं कुठेही मार्ग निघत असतो, चर्चा केल्याशिवाय कुठेही मार्ग निघत नाही, आणि म्हणून मी विनंती केली आहे की आपण आज आपण 5-7 लोक शिष्टमंडळ फार नंतर उद्या त्याठिकाणी मुंबईला जाऊन आपण मुख्यमंत्री मुख्यमंत्री आहेत, सर्व वरिष्ठ अधिकारी आहेत, सगळे साधे सचिव आहेत, त्यांच्यासोबत आपण आपल्या मागणीच्या संदर्भामध्ये चर्चा करू, त्या विषयावर सविस्तर बोलू, आणि त्यातून मला खात्री आहे की नक्की 100% तरुण मार्ग निघेल, आपल्याला जो अपेक्षित आहे ते उत्तरही तरुण ठाकरे मिळणार. म्हणून आपण हे शिष्टमंडळ आपण ठरवावं, 5-7 लोक असतील, 10 लोक असतील, ते आपण तिथे नावं द्यावी, त्यांना मुंबईला त्या ठिकाणी आपण पाठवावं, आणि सरकारशी शासनाची चर्चा झाली मला वाटतं एका चर्चेत होईल, दुसऱ्या चर्चेत होईल, पण लवकर आपल्याला त्यातून मार्ग काढावा लागेल, कारण इतके दिवस उपोषणाला बसणं हे मला वाटतं अजिबात योग्य नाही, अजिबात योग्य नाही, आणि शहरातील रुचीने तब्येतील रुचीने अतिशय घातक आहे. म्हणून मी आपल्याला विनंती करतो पुन्हा दोन्ही जणांना, रोहन भाऊंना, लखनजींना, की आपण या ठिकाणी शिष्टमंडळाची नावं आपल्याला द्यावी, आणि त्यांना मी सर्व अधिकारी आहेत, पदाधिकारी आहेत, मुख्यमंत्री महोदय आहेत, उपमुख्यमंत्री महोदय आहेत, ते आपल्या ठिकाणी चर्चा करतील, आणि निश्चित त्यातून आपल्याला अपेक्षित असणारा जो विषय आहे, जो प्रश्न आहे, तो त्यातून सुटेल. याच्या पलीकडे जाऊन
जो ग्रामीण भागातला मुलीशी अडथळे मुक्त जाती जमाती एसबीसी छोटे छोटे समूह शिक्षक नोकरदार एज्युकेशनच्या म्हणजे कोण दाखवलं आहे कोण नवीन आहे त्याची ऍडमिशन प्रोसेस आहे हे सगळे बांधव आमचे जे सामाजिक मागास आहे या लोकांचं पुढं काय होणार या दृष्टिकोनातून त्यांच्या मनामध्ये संभ्रम आवत आहे तो नाराज आहे तो निराश आहे आणि एका बाजूला दहशत निर्माण केली जाते निवडणुकांच्या माध्यमातून वगैरे वगैरे आणि महाराष्ट्रानं हे ही दुरी पहिल्यांदा पाहिजे कारण ओबीसी हा शोषित आहे वंचित आहे पीडित आहे डोंगर दऱ्यामध्ये राहणार आहे कामगार आहे ऊसतोड कामगार आहे या माणसांना मेन प्रवाहामध्ये आणण्याच्या दृष्टिकोनातून गव्हर्नमेंटनं 12 करोड जनतेचं दायित्व घ्यावं फक्त ठराविक वर्गाचं दायित्व घेऊ नये ठराविक लोकांच्या आंदोलनाला रेट अर्थे घालू नये आरोप आहे माझा मी थोडस बोलतोय आणि ठराविक लोकांकडे पूर्णपणे दुर्लक्ष करावं मुख्यमंत्री जरांगे आणि सरकारपैकी नेमकं खरं कोण बोलतंय लक्ष्मण हाके यांनी सवाल उपस्थित केलेला आहे. ओबीसींना धक्का कसा लागणार नाही हे सरकारनं सांगावं अशी मागणी सुद्धा हाके करतायत. तर जरांगे आणि सरकारपैकी नेमकं खरं कोण बोलतंय हा सवाल सुद्धा उपस्थित केलेला आहे. तर वडीगोद्रीमध्ये शिष्टमंडळ आज आलेलं आहे भेटीस आणि त्यांच्यासमोर आता समोर असलेल्या कार्यकर्त्यांची मोठ्या प्रमाणात घोषणाबाजी सुद्धा बघायला मिळते. सरकारचं शिष्टमंडळ आज लक्ष्मण हाके यांच्या भेटीसाठी पोहोचलेलं आहे. गिरीश महाजन उदय सावंत अतुल सावे गोपीचंद पडळकर हे वडीगोद्रीमध्ये पोहोचलेत आणि संवाद साधताना समोर जोरदार घोषणाबाजी सुद्धा बघायला मिळते. कार्यकर्ते काहीसे आक्रमक झालेले बघायला मिळत आहेत जोरदार घोषणाबाजी बघायला मिळते. ओबीसी आंदोलकांनी शिष्टमंडळासमोर जोरदार घोषणाबाजी केलेली आहे. हाकेंच्या उपोषणाचा आज खरं तर 9वा दिवस आहे. आजच्या दिवशी शिष्टमंडळ भेटीला आलेलं आहे आणि चर्चा सुरू असतानाच समोर असलेल्या कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी केलेली आहे. लक्ष्मण हाके यांच्यासोबत सरकारच्या शिष्टमंडळाची चर्चा सुरू आहे. या शिष्टमंडळामध्ये गिरीश महाजन आहेत उदय सामंत आहेत अतुल सावे आहेत गोपीचंद पडळकर सुद्धा वडीगोद्रीमध्ये दाखल झालेले आहेत. शिष्टमंडळासोबतच्या चर्चेनंतर लक्ष्मण हाके उपोषण मागे घेणार का हे पाहणं महत्वाचं असणार आहे. दरम्यान कार्यकर्त्यांकडून जोरदार घोषणाबाजी करण्यात आलेली आहे. ओबीसी कार्यकर्त्यांनी शिष्टमंडळासमोर जोरदार घोषणाबाजी केली आहे. सरकारचं शिष्टमंडळ आज हाके यांच्या भेटीसाठी दाखल झालेलं आहे.